चंद्रपूर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश केलाय. दोन वाहनांमधून 51 पॅकेटांमध्ये 103 किलो 839 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचं चांगलंच धाबदन आणलंय. या वाहतुकीत होंडा सिटी आणि मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनांचा वापर करण्यात आला होता. चिचपल्ली गावाजवळील शेरे पंजाब ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. 31,15,170 रुपयांचा गांजा यावेळी जप्त करण्यात आला. श्रीनिवास नरसय्या मचेडी आणि शंकर बलय्या अशा आरोपींची नावं आहेत. दोघेही करीमनगर तेलंगणातले रहिवासी आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप काकडे यांच्या टीमनं केली आहे. ही कारवाई आहे. आम्हाला एलसीबीला एक खूप मोठी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळाली होती की परराज्यामधून गडचिरोली मार्गे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 4-चाकी वाहनामधून मोठ्या प्रमाणावर गांजा येणार आहे. सदरची माहिती आम्ही माननीय SP सर, माननीय ॲडिशनल सरांना दिली. त्यानुसार माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही एलसीबीचे 2 अधिकारी PSI कापडे आणि PSI गदाते यांच्या नेतृत्वात आणि आम्ही स्वतः असं आम्ही 1-2 मोठे कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आणि गडचिरोलीपासून चंद्रपूरपर्यंत येणाऱ्या रोडवरती आम्ही त्या पथकाने व्यवस्थित पाळत ठेवली. आणि ज्या आम्हाला इन्फॉर्मेशनमधून जे काय आम्हाला खबर मिळाली होती त्या इन्फॉर्मेशननुसार ज्या गाड्याचे वर्णन दिले होते त्या वर्णनाच्या गाड्या आम्हाला येताना मिळून आल्या. अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती 2 गाड्या येत होत्या. त्यांचं पासिंग आंध्र प्रदेशचं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.